1500 1968 पासून आतापर्यंत डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी घडवलेत, त्यामुळे गेल्या 54 वर्षांच्या आठवणींना जागा करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत यशस्वी व्हा, प्रगती करा, याचबरोबर महाविद्यालयाचं नाव मोठं करा असं आवाहन मान्यवरांनी केलंय. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या माजी विद्यार्थी मेळाव्यास 40 ते 45 वर्षांपूर्वीचे मित्रमैत्रिणी आले होते. सकाळी 10 वाजेपासूनच मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आदींसह सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते. अनेक जण शासकीय, निमशासकीय आणि आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत. ते सर्व एका छताखाली भेटल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केलाय. तुझी रेशमाची मिठी सैल झाली, पहाटे पहाटे मला जागली. गळे हे बहाणे निमित्ते कशाला, गळे हे बहाणे निमित्ते कशाला. एकत्र नक्कीच आपण आपापल्या परीने पुढे नेत जाऊया आणि इथून पुढे सुद्धा आपण एकत्र येऊया. आज सर्वांशी भेटी झाल्या, बरेच जुने मित्र भेटले, अनेकांनी या महाविद्यालयामधून उत्पन्न झालेला आणि तो आहे संविधानशीलतेचा विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जे संविधान दिलं ते परंतु इतके एकोपण्या मी राहायचो, इतके एकोपण्या राहायचो. तो कुठला असतो, विदर्भाचा मुलगा असू द्या, मराठवाडा असू द्या, पश्चिम महाराष्ट्र द्या, मुंबई साईडचा असू द्या, अगदी एक जीवाने अगदी भावासारख्या मी राहिलो. कधी कोणाच्या विवादावर भांडणं नाही झाले, कधी कोणाचा समर्थन झाले, तेव्हापासून आमचे एकदम संपर्क म्हणजे काय झालं, एक वातावरणच असं होती तर समजा नाही काही की नाही. बंधुभाव म्हणजे फक्त भाषातला बंधुभाव नाही, तर ते संस्कार आमच्यावर झाले आणि त्याचा खूप फायदा झाला. एल एल बीला असताना आम्हाला But now, almost all, the pandemic is over and we started planning to have a gathering of our all members under the guise of Alumni Association. All Alumni Association members would be convenient to join us, and therefore his name was chosen. We started only... Yavri, Adhyaksha Sanjay भिंगारदेव, सचिव सुधीर महाले, विलास आठवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद हिरोडे, जिल्हा न्यायाधीश संघरत्न पठारे, माजी न्यायाधीश राजेश काळे, ॲडव्होकेट एस आर बोधाडे, प्राध्यापक व्ही एन पाटील, डॉक्टर पूर्वा कार्तिक आदींची उपस्थिती होती. यावेळी मेळाव्यानंतर सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेत निरोप घेतला. या मेळाव्यासाठी महाविद्यालयाचे जी आर थिवर, प्रदीप साळवे, बी एस ढके, जे के जामधडे, सी एम दामोदर, एस बी पवार आदींनी परिश्रम घेतलेत.